बिना दही बिना सोडा रोजच्या वापरातल्या ज्वारीच्या पिठापासून आज आपण सगळ्या कुटुंबासाठी पोटभरीचा आणि खूप जसं पौष्टिक कुरकुरीत नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत. काहीतरी हलकं फुलकं तुम्हाला खायचं असेल, आजी आजोबा घरामध्ये असतील तर त्यांच्यासाठी अगदीच बेस्ट आहे. मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता कारण हे खूप जसं पौष्टिक आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 100 ग्रॅम प्रमाणात इथे आपण रोजच्या वापरातलं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ज्वारीच्या पिठामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात, एक तर पचायला हलकं आहे आणि खूप जास्त चविष्टसुद्धा पदार्थ होतात, म्हणून इथे आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ज्वारीचं पीठ अगदी कोणत्याही वयोगटाला चालू शकतं कारण ते पचायला अगदीच हलकं जातं. आता ज्या वाटीने एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय ना, अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी किंवा 50 ग्रॅम प्रमाणात इथे आपण मूग डाळीचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे जसं नॉर्मली चणा डाळ पीठ कसं आपण गिरणीवरून दळून आणतो, अगदी त्याच पद्धतीने मुगाची डाळ सुद्धा आपल्याला दळून आणायची आहे. बेसन पीठ किंवा चणा डाळीच्या पीठाच्या तुलनेत मुगाची डाळ पचायला हलकी आणि अगदी सगळ्या वयोगटाला चालू शकते. तुमच्याकडे नसेल तर याऐवजी बेसन पीठ किंवा बारीक रवा तुम्ही अर्धी वाटी वापरला तरी सुद्धा चालू शकेल. यातलं काहीतरी एकच तुम्हाला इथे वापरायचं आहे. यातच आपण 2 चमचे बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. थोडीशी कांद्याची पात घातली तरी सुद्धा चालू शकते. 2 चमचे आपण इथे बारीक चिरलेलं टोमॅटो घातलेलं आहे. टोमॅटो जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आपण इथे लहान मुलांसाठी बनवतोय म्हणून थोडंसं चटपटीत होण्यासाठी टोमॅटो वापरलेलं आहे. 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. 1/2 चमचा किसलेलं आलं घेतलेलं आहे. चवीला अगदी नाश्ता छान होतो. सोबतच 2 चमचे कॅल्शियमने भरपूर पांढरे तीळ घेतलेले आहेत. ती असे खाल्ले जात नाही म्हणून या नाश्त्याबरोबर घातले की आपसूक ही सगळी जिन्नस पोटात जातात. 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. मुलं पालेभाज्या खात नसली तर बारीक चिरलेला पालक वगैरे तुम्ही यामध्ये वापरू शकता. सोबतच 1/2 चमचा आपण इथे धनाजिरा पूड घेतलेली आहे आणि चवीपुरतं किंवा अगदी 1/2 चमचा आपण यामध्ये मीठ घेतलेलं आहे. ज्या वाटीने बाकीची जिन्नस मोजून घेतलेली होती ना, अगदी त्याच वाटीने सुरुवातीला 1 वाटी साधं पाणी घातलेलं आहे. छान ढवळून घेणार आहोत. बऱ्याच मंडळींना दही खाल्ल्यानंतर ऍसिडिटी किंवा थोडंसं जड वाटल्यासारखं होतं, मग अशा वेळेस पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे. पीठ थोडंसं इथे घट्ट वाटतंय, मग सेम वाटीने पुन्हा आपण 1/2 कप साधं पाणी घेतलेलं आहे. लागेल तसं थोडं थोडं म्हणजे 2-2 चमचे पाणी घालून असं हे पीठ आपण छान भिजवून घेणार आहोत. प्रत्येकाच्या पिठाची क्वालिटी थोडीशी वेगवेगळी असू शकते, त्यानुसार पाणी थोडं कमी जास्त तुम्हाला इथे लागू शकतं. आणखीन थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून उरलेलं सगळं घातलेलं आहे. म्हणजे इतकं पीठ भिजवण्यासाठी बरोबर 1/4 वाटी पाणी आपण इथे वापरलेलं आहे. आणि हे छान आपण असं ढवळून घेणार आहोत. साधारणतः 5 मिनिटं असे हे छान ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे पीठ चांगलं हलकं होतं, यामध्ये सोडा वगैरे वापरावा लागत नाही. तुम्हाला जास्त ढवळायचं वगैरे नसेल तर थोडंसं चिमूटभर खाण्याचा सोडा किंवा इनो फूल सॉल्ट थोडा घातला तरी सुद्धा चालू शकेल. पण आपण हा बिना सोडा बिना दही बनवतोय, म्हणजे आणखीन जास्त पौष्टिक होईल. प्रत्येक वयोगटाला हा नाश्ता अगदी चालू शकतो. पीठ भिजवून झालेलं आहे, बाजूला ठेवून दिलेलं आहे, मस्त हलकं झालेलं आहे. त्यातल्या कोणत्याही एखाद्या ताटाला थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं, तुम्ही तेल लावून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल. आणि जे आपण पीठ तयार केलेलं होतं ना, ते सगळं आपण यामध्ये घालणार आहोत. आता पीठ तुमचं किती आहे ते अंदाज घेऊन तुम्हाला इथे ताट निवडून घ्यायचं आहे. अगदी सगळं पुसून आपण यामध्ये घातलेलं आहे. थोडंसं टॅप करून किंवा थोडंसं असं आपटून घेणार आहोत. आणि मगाशी ते थोडेसे पांढरे तीळ उरलेले होते ना, ते असे वरून थोडेसे भुरभुरणार आहोत. म्हणजे आणखीन दिसायला छान दिसतं आणि पदार्थ आणखीन जास्त कुरकुरीत आणि पौष्टिक होईल. वाफवून घेणार आहोत त्यासाठी कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे. कुकरमध्ये तांब्यावर पाणी मस्त उकळून घेतलेलं आहे. घरातलं कोणतंही एखादं ताट घ्या किंवा असं हे स्टँड मध्यभागी ठेवायचं आहे. यावर तुमचं हे ताट तुम्ही सेट करून घ्यायचं आहे. भांडं थोडंसं गरम असल्यामुळे बेताने आपल्याला करायचं आहे. शिट्टी काढलेलं झाकण आपण यावर अगदी अलगद वरचेवर लावून घेतलेलं आहे आणि मध्यम आचेवर बरोबर 15 मिनिटं आपण याला वाफवून घेणार आहोत. लक्षात असू द्या, शिट्टी काढून घ्यायची जर तुम्ही कुकरमध्ये करताय. जर टोपामध्ये करत असाल तर थोडंसं अर्धवट झाकण उघडं ठेवायचं आहे. 15 मिनिटं झालेली आहेत. 5 मिनिटं आपण असंच झाकण ठेवून दिलेलं होतं आणि नंतर झाकण काढून बघणार आहोत. मस्त कडक झालेलं आहे, छान शिजलेलं आहे. आता हे ताट बाहेर काढून थोडंसं पंख्याखाली आपण थंड करायला ठेवणार आहोत. चांगलं थंड झालं की याला आपण आवडीप्रमाणे तुकडे करून घेणार आहोत. सुरुवातीला चांगलं वाफवून घेतल्यामुळे कच्चा राहण्याचा प्रश्न येत नाही. मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये करून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल. आपण असे हे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे मध्यम आकाराचे करू शकता.
बघू शकता अगदी छान लुसलुशीत मऊ झालेलं आहे. हवं असेल तर असंच खाल्लं तरी सुद्धा चालू शकेल. आपण याला मस्त कुरकुरीत आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी याला थोडंशा साजूक तुपावर शॅलो फ्राय करून घेणार आहोत. म्हणजे मुलंसुद्धा त्याला अट्रॅक्ट होतील आणि आवडीने खातील. असे पौष्टिक पदार्थ असे छान सजवून आपण मुलांना दिले तर मुलांना ते जास्त अट्रॅक्ट करतात आणि मुलं आवडीने खातात. दुसरीकडे पॅन गरम करत ठेवलेला आहे. चमचा दीड चमचा साजूक तूप किंवा तेल आपल्याला यामध्ये गरम करून घ्यायचं आहे. हलकंसं तूप गरम झालं की चांगलं पसरून घेणार आहोत. मोठ्या असेवर मिनिटभर चांगला तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. हलकसा तवा गरम झाल्यानंतर जे तुकडे तयार करून ठेवलेले होते थोड्या थोड्या अंतरावर आपण पसरून ठेवणार आहोत. सुरुवातीच्या मोठ्या असेवर एक मिनिटभर आपण एका बाजूने चांगलं भाजून घेणार आहोत आणि एका मिनिटानंतर थोडंसं आपल्याला पॅन असं हे हलवून घ्यायचंय किंवा असं हे थोडंसं पसरून घ्यायचंय. म्हणजे एकसारखं सगळीकडून चांगलं भाजलं जातं. मोठ्या असेवर हे भाजून साधारणतः 2 ते 2.5 मिनिटं झालेली आहेत. बाजू उलथून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अजिबात झाकण वगैरे लावायचं नाही आणि रंग चांगला बदलेपर्यंत आणि चांगलं कुरकुरीत होईपर्यंत म्हणजे साधारणतः 5-6 मिनिटं मोठ्या असेवर दोन्ही बाजूने भाजून घेतलेलं आहे. बघू शकता अगदीच कमीत कमी साजूक तूप किंवा तेलातला हा पौष्टिक ज्वारीच्या पिठाचा नाश्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे. ज्वारीच्या पिठापासून केलंय असं मुलांना किंवा वयस्कर मंडळींना सांगितलं तर तितकेशा आवडीने खाणार नाही. पण असं थोडंसं सजवून वगैरे मुलांना दिलं ना तर ते जास्त अट्रॅक्ट होतात आणि आवडीने खातात. त्यासाठी थोडेसे पांढरे तीळ, थोडंसं चिली फ्लेक्स, थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे आणि असं हे मुलांना किंवा वयस्कर मंडळींना प्रत्येक वयोगटाला खाण्यासाठी हा नाश्ता तयार झालेला आहे. रोजच्या वापरातल्या ज्वारीच्या पिठापासून बिना सोडा बिना दही हा पौष्टिक पोटभरीचा नाश्ता तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.